मनपा आयुक्त पर भड़के एमएलए गणेश नाइक, बढ़ते कोरोना संक्रमण पर जताई चिंता, वासी हॉस्पिटल को कोविड मुक्त करने और सड़कों का गड्ढा भरने की मांग। भाजपा विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई में बढ़ते कोरोना संक्रमण पर आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर को जमकर लताड़ लगाई और चिकित्सा इंतजामों पर गंभीर सवाल उठाया। अपनी साप्ताहिक मुलाकात के दौरान ऐरोली के विधायक गणेश नाइक ने पूछा कि आखिर क्या वजह है कि तमाम प्रयासों के बावजूद कोरोना संक्रमण और उससे होने वाली मौतों का आंकड़ा घटने का नाम नहीं ले रहा। आयुक्त ने इस पर सफाई देनी चाहिए, लेकिन पूर्व मंत्री ने उसे दरकिनार करते हुए चेतावनी दी कि अगर नवंबई में कोरोना संक्रमण के हालात नहीं सुधरे तो भाजपा आंदोलन के लिए मजबूर होगी। विधायक गणेश नाइक ने एमएमआरडीए और पीडब्ल्यूडी के स्वामित्व वाली सड़कों को गड्ढा मुक्त करने, अधिकारियों के साथ समन्वय और जरूरी पहल करने का भी सुझाव दिया। आइए सुनाते हैं गणेश नाइक ने क्या कुछ कहा। आज ये बोला कि आज कल का फिगर 1400 के ऊपर था, मतलब ये लक्षण अच्छे नहीं है। ये परिस्थिति यानी भयानक की ओर जाने वाली परिस्थिति है, इसके लिए चौकन्ना रहना पड़ेगा। 6 दिन अच्छा खाना दिया तो इसलिए 7वां दिन खाना खराब देना ऐसा कोई कानून नहीं है। दवा उपलब्ध, राउंड द क्लॉक दवा उपलब्ध होनी चाहिए, सतर्क रहना चाहिए। और इसके लिए हमने इंडिया बुल वासी एग्जीबिशन सेंटर और सेंटर के बारे में भी हम लोगों ने हमारे मन में जो बातें आई, मन में आई नहीं, लोगों ने जो बताई वो याद आई, उनको हमने बताया कि भाई यहाँ पे गलत काम हो रहा है, कोई सुविधा होने के बदले असुविधा हो रही है, उसमें तब्दीली होने की ज़रूरत है। और उनको हमने इशारा दिया कि आपके अधिकारियों को आप जरा चौकन्ना करो। आता ऐरोली नाका, सिलफटा नाका, सीबीडी नाका या ठिकाणी जंक्शनला खड्डे पडले आहेत, खरं म्हणजे ते काही पीडब्ल्यूडीचे आहेत, काही ते एमएसआरडीसीचे आहेत, परंतु बिल येते महापालिकेवर। आणि म्हणून माननीय आयुक्तांना सांगितलं, मी त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग घ्या, जर का त्यांच्याकडून जर नाही झालं तरी आता आणखी एक आम्ही 8-10 दिवस वाट बघणार, न पेक्षा आम्ही त्या त्या जंक्शनला आंदोलन करणार, ही आमची भूमिका आहे। बाबासाहेब आयुक्तांना सांगितलं, तुम्ही मिटिंगा घेता, तुमच्या सबॉर्डिनेट अतिरिक्त आयुक्त, आयुक्त सहायक आयुक्त तुम्ही सांगता, परंतु खालपर्यंत झिरपत नाही। हा कालचा 1400 आकडा होता, मृत्यूचं प्रमाण वाढते, अन्य महानगरपालिकेच्या प्रमाणात कमी आहे हे मान्य केलं तरी सुद्धा आपला इष्टांक 0 मृत्यूचा दर असला पाहिजे। म्हणजे काही लोक मरतात हे काय आपल्या समाधानाची बाब नाही, आणि आम्ही ती नाराजी व्यक्त केलेली आहे। साफसफाईचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी कोविड एक्झिबिशन सेंटरची, कोविड किंवा इंडिया बुलची काय 5 दिवस चांगलं जेवण येतं, 2 दिवस परत जेवणाचा खेळखंडंबा होतो, औषधं 6 दिवस मिळतात, 7व्या दिवशी मिळत नाहीत, आणि ही परिस्थिती चांगली नाही। कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे आज सकाळी अपघात घडलेला नाही, त्याचा दुपारी घडला, ते जबाबदारी ती आपलीच आहे, हे करत राहिलं पाहिजे। आणि त्याचबरोबर सांगितले की आता कोविडच्या बरोबर चालता चालता आपलं जीवन पुढे ढकलायचं का, जीवन व्यतीत करायचं आहे, आणि म्हणून त्याबरोबर जनरल दुसरे आता रुग्णालय, आता म्हणजे दुसरे रुग्ण तयार होतात, मलेरिया होणार, डेंग्यू होणार, तर त्याच्याकरता साफसफाई झोपडी भागामध्ये, गावामध्ये आणि शहराच्या भागामध्ये सुद्धा स्वच्छता राहिली पाहिजे। आणि कर्तव्य भावना आहे, काय म्हणजे एक जी का आज केलं म्हणून उद्या करायचं आहे असा भाग नाही आहे। काही अधिकारी तुम्हाला गुमराह करतात, म्हणजे ते त्या तुमच्या मीटिंग एचओडीच्या मीटिंगमध्ये हा हा म्हणतात, परंतु त्यांची मानसिकता अशी आहे की ह्या ठिकाणी आम्ही काम करणार नाही, आमच्या तक्रारी व्हाव्यात आणि इथून आम्हाला काढून द्यावत, म्हणजे ते इथून निघून जाण्याचा त्याचा इरादा आहे, तर अशा लोकांना तपासून घ्या। आयुक्तांनी समजा आमचं आयुक्तांशी किंवा प्रशासकाशी आमचं वाद नाही, कुठल्याही सरकारशी आमचं वाद नाही, परंतु जनतेच्या हिताकरता ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही निदर्शनास आणून देऊ, जिथे चांगलं होईल त्या कौतुक करू। बता दें कि लोकनेता गणेश नाइक हर हफ्ते मनपा आयुक्त से मिलते हैं और कोरोना से परेशान नवी मुंबईकरों के लिए जरूरी इंतजाम करने
एवं सेवा सुविधाएं दिलाने के लिए चर्चा करते हैं। अब की बार उन्होंने वाशी के मनपा अस्पताल को 15 सितंबर तक हर हाल में कोविड मुक्त करने पर जोर दिया। हालांकि नवी मुंबई महानगरपालिका वाशी अस्पताल को खाली करने की बजाय आम रोगियों के लिए ऐरोली और बेलापुर के हॉस्पिटलों को चालू करने की तैयारी में है। इस पर गणेश नाइक ने नाराजगी जताई और अगले 15 दिनों के भीतर वाशी के सार्वजनिक अस्पताल को हर हाल में कोविड मुक्त करने को कहा। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे वाशी हॉस्पिटल कोविड फ्री करणं। आता जे आपण 200 व्हेंटिलेटरचे म्हणजे एकूण ICU 200 बेड्स मागितले होते, ते डी वाय पाटील बरोबर त्यांचा करार झाला, त्याच्यातले 50 ICU त्या ठिकाणी उपलब्ध झाले, आज 50 उपलब्ध होतात। आणि मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी मागणी केली होती की बा तुम्ही ऑगस्ट एंडपर्यंत करा, 5 सप्टेंबर करा, 10 सप्टेंबर करा, 15 सप्टेंबर करा। तर मी त्यांना सांगितलं तुम्ही आता 15 माझा वाढदिवस आहे म्हणून 15 नको करू, 14 करा, कसं म्हणजे किंवा 5 करा। आणि त्यांनी सांगितले की आम्ही ह्या कालखंडामध्ये आज 50 बेड्स ICU त्यांच्या ताब्यात मिळणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं ह्या 7-8 दिवसामध्ये वाशी हॉस्पिटल जनरल हॉस्पिटलमध्ये करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।